शहापूर तालुक्यातील आसनगाव शिर्याचा पाडा आवारेपाली भागात 25 लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचं उघड झालंय. या भागात 2,03,573 युनिटची वीज चोरी झाली आहे. या वीज चोरट्यांवर महावितरणच्या भरारी पथकानं कारवाई केली. त्यामुळे वीज चोरट्यांचे धावे दणाणले. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मालवाहतूक ट्रक उलटलेला आहे. यात एक जण गंभीर जखमी झालाय. पुण्यावरून मुंबईला जाताना ट्रकनं अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली आणि ट्रक उलटला. भोर शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. शहरातील वागझाई नगर आणि पिराचा मळा परिसरातील पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्यात. त्यामुळे अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होतोय. धुळे शहरातील हॉकर्सची नोंद करून घेण्यासाठी गेल्या 1.5 वर्षांपासून सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी स्वतंत्र ठेका देण्यात आलाय. मात्र अद्याप फक्त 1,658 हॉकर्सची. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस नोंद झाली आहे. सर्वेक्षण अतिशय मंद गतीनं होत असल्याचा आरोप हॉकर्सने केला. मुंबईकरांना एसी डबल डेकर बस मधून प्रवास करण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. पहिल्या टप्प्यात 225 बसेस येणार आहेत. मात्र त्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या रस्त्यावरून धावतील. वन खात्यावर नुकसान भरपाई पोटी 356 कोटींचा भार पडलाय. मनुष्य आणि पशुधन हानीमुळे वनविभागाला कोट्यवधींची रक्कम भरपाई पोटी द्यावी लागली. जंगलात मानवाची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे नागरिक प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत आणि त्यापायी नुकसान भरपाईची रक्कम वाढतच चालली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर मनपासह 5 ग्रामपंचायतींना रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी कारण दाखवा नोटीस बजावली आहे. कॉमन मॅन आणि प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेनं तक्रार केलेली होती. पाचगाव बालिंगा मोरेवाडी शिंगणापूर आणि नागदेववाडी या 5 ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्यात आली आहे. कचरा हटवण्याच्या उपाययोजना कमी पडतायत असा आरोप आहे. संभाजीनगरात मालमत्ता कर भरला नाही तर आता मालमत्ता जप्त होणार आहेत असा इशारा महापालिकेनं दिलाय. शहरातील सुमारे 13,411 मालमत्ता धारकांकडे 513 कोटी रुपयांची थकबाकी आहे. लवकरात लवकर कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल अशा नोटिसा देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात आज निम्म्या शहरात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शिंगणापूर जलोपसा केंद्रावरील पंप सेट बंद पडल्यानं पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबानं होईल. तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. नव्या प्रस्तावानुसार शिक्षण सेवकांचं मानधन 10,000 वाढणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत 285 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. ही भरती मानधन तत्वावर असणार आहे. अनेक शाळांमधील शिक्षक निवृत्त झालेत तर अनेक ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी आहे. विशेष म्हणजे 23 शाळा मुख्याध्यापकाविनाच सुरू आहेत आणि त्याही जागांवर भरती केली जाणार आहे. पुण्यातील भोर वेल्ह्याच्या ग्रामीण भागात रब्बी हंगामातील भुईमूग आणि हरभरा पेरणीला वेग आलाय. भात काढणीनंतर शेतीची मशागत करून टोकन पद्धतीनं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. बियाणांची बचत, एकरी उत्पादन जास्त, रोपांचं चांगलं पोषण होत असल्यानं पारंपरिक टोकन पद्धतीनं काही शेतकरी लावणी करताना पाहायला मिळत आहेत. यंदा राज्यात मुबलक पाऊस झाल्यानं रब्बीची उच्चांकी पेरणी झाली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यात 40 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या तर डिसेंबर अखेरपर्यंत 65 लाख हेक्टरवरची लागवड पूर्ण होईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे